नमस्कार मंडळी, जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भेट देत आहोत सद्गुरू श्री सीताराम महाराज मंदिर खर्डी येथील. तर तुम्हाला 15 किलोमीटर अंतरावर पंढरपूरपासून ह्याच्या गाव इथे खर्डी एक गाव आहे, त्या गावाला सद्गुरू सीताराम महाराज मंदिर इथे आहे, समाधीस्थान आहे इथे. या सद्गुरू श्री सीताराम महाराज मंदिर यांचा जन्म पंढरपूर येथे झाला होता. शुद्ध शके 9 शके 1776 रोजी हा झाला. त्यांची सावत्राही त्यांचा भरपूर छळ केला होता, म्हणजे त्यांना शिळं अन्न द्यायचं किंवा बुरशी असलेलं अन्न द्यायचं, त्यांना मारहाण करणं, एवढंच नव्हे त्यांच्या मरणासाठी त्यांनी नवस पण केले होते. या सर्वांना कंटाळून वयाच्या 12 वर्षी महाराजांनी घर सोडलं होतं. आणि त्याच्यानंतर ते घर सोडल्यानंतर ते अक्कलकोट येथे जाण्यास निघाले होते. अक्कलकोट स्वामींनी 400-500 लोकांमध्ये त्यांना बोट दाखवून लांबनं त्यांनी सांगितलं की अरे तो पा सीते आला, त्याला लवकर जवळ आणा. व त्यास त्यांनी त्याला पोटाशी धरले होते अक्कलकोट स्वामींनी. त्याच्यानंतर सीताराम महाराज जवळजवळ 7 ते 8 वर्ष महाराजांजवळ राहिले होते. एकदा स्वामींनी सीत्यास डोक्यावर थप्पड मारून तेथून निघून जायस सांगितले, जिथून आला तिथे परत जा असा निरोप त्यांनी दिला. नंतर ते मंगळवेढे येथे ते परत आले होते. तिथे ते 40 वर्ष तिथे राहिले. सीताराम महाराज मंगळवेढ्यात राहू लागले. त्यांना लोक वेडा सीताराम म्हणू लागले. तिथे त्यांनी कोणताही ग्रंथ अथवा मठ अथवा कोणताही चमत्कार त्यांनी केला नाही, ते शेवटपर्यंत वेडा सीतारामच म्हणून तिथे राहिले. त्यांनी आपला निर्णय तेथे असलेल्या सर्वांना सांगितला की मी बाबा 15 दिवसांत देह सोडणार आहे. किती? 15 दिवसांत देह सोडणार आहे. कार्तिक कृष्ण 13 शके 1825 रोजी त्यांनी महानिर्याण केले. ज्या स्थानी त्यांनी देह सोडला त्या ठिकाणी, म्हणजेच पंढरपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर खर्डी येथे त्यांची समाधी बांधली आहे. ती समाधी आतमध्ये आहे, आपण तिथे आत्ता आलो आहोत. ते त्यांच्या शिष्याची समाधी आहे. तुळशी वृंदावन आहे, औदुंबराचे झाड आहे व दत्त मंदिर आहे. हे सिद्धस्थान आहे. तसेच या ठिकाणी भूतबाधा नाहीशी होते. दर गुरुवारी आरतीच्या वेळी भूतबाधा झालेल्या लोकांना अंगात येते, ते इथे घुमू लागतात, महाराजांना शिव्या देऊ लागतात. पण असे झाले तरी ते बाधेतून मुक्त होतात. बरेच लोक येथे येऊन नवस करतात. असे जागृत स्थान आहे, ते आता आपण बघूया. तर आधी आपण भेटण्याच्या आधी आपल्याबरोबर अमोल कुलकर्णी आहेत, त्यांना आपण भेट देऊया पहिली. नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव अमोल हरिभाऊ कुलकर्णी. ओके. मी गेली 21 वर्ष झाले वृत्तपत्रामध्ये काम करतोय. बरं. दैनिक सकाळमध्ये 8-9 वर्ष काम केलं. दैनिक भास्करच्या दिव्य मराठी समूहामध्ये 5-7 वर्ष काम केलं. बरं. सातारा ऐक्य असेल, लोकमत असेल, सर्व वृत्तपत्रामध्ये खर्डे आणि खर्डी परिसरातले 25-30 गावांपासून माझा वृत्तपत्राचा संपर्क आहे. मुळात आपण ज्या गावी आज आलेलं आहात ते सीताराम महाराजांचं देवस्थान जे खर्डी आहे हे दत्त संप्रदायातलं ठिकाण आहे. सीताराम महाराज हे ब्रह्मचारी होते आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मानवी देहामध्ये त्यांना खूप यातना सहन कराव्या लागल्या. त्यांना अक्कलकोट स्वामींचं गुरुग्रह मिळाला होता. बरोबर. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियासमवेत प्लेगच्या साथीमध्ये ते खर्डी गावी आले होते. या सगळ्या त्यांच्या येण्यापाठीमागं एक मोठा त्यांचा मतितार्थ दडलेला होता. कुलकर्णी केसकर नावाचं एकच घर आहे की जे पदावरती कुलकर्णी गेले आणि नंतर केसकर आडनाव आहे मूळ घर. त्यांच्याकडं त्यांच्यातल्या ज्या काही मुली होत्या त्या सुभेदारांच्या घरात दिल्या होत्या, परिचारकांच्या घरात दिल्या होत्या. आणि त्या सुभेदार कुटुंबियांकडून नातेवाईक या दृष्टिकोनातून प्लेगच्या साथीमध्ये सीताराम महाराज इथं बाबा खर्डीकरांच्या मूळ निवासस्थानी आले. इथं आल्यानंतर गावकऱ्यांनी थोडासा त्यांना येड्याशित्या म्हणून त्रास दिला आणि त्यांना दारू वगैरे पाजण्याचा प्रयत्न केला. पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी जो अनुग्रह घेतला होता अक्कलकोट स्वामींचा, त्या अनुग्रहाच्या आधारे त्यांनी बहुतांश लोकांना इथं काही सिद्धी आणि चमत्कार दाखवले. साधारण 1936 दरम्यान त्यांचं देहावसान झालं आणि ते त्यांची समाधी इथं बैरट कुटुंबीय हे जे नातेवाईक होते त्या बैरट कुटुंबियांनी पंढरीनाथ भगवान बैरट यांनी ते समाधीचं मंदिर इथं बांधलं. वास्तविक इथल्या समाधीचं वैशिष्ट्य असं आहे की ते आडावरती, म्हणजे एक मोठा आड आहे विहीर आहे इथं पाण्याची, त्या विहिरीवरती त्यांचा अस्थिकलश असा आधांतरी ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती समाधी बांधलेली आहे. त्यामुळं इथं बहुतांश येणारे जे कोणी मनोरुग्ण आहेत, काही व्याधीग्रस्त लोक आहेत, भूत पिशाच्य बाधा वगैरे बाधित झालेले लोक आहेत, ते इथं गुरुवार आणि आमोशाला वाऱ्या करतात. इथं कार्तिक वद्य त्रयोदशीला सीताराम महाराजांची पुण्यतिथी, याचा अर्थ भंडारा असतो. आणि इथं आध्यात्मिक साधना किंवा त्या मनोरुग्ण बरे होतात या संशोधनासंदर्भात
टाटा रिसर्च सेंटरकडून सुद्धा कित्येक लोकांनी इथं पी एच डी वगैरे केलेली आहे. इथं समोर साधू गोसावीची जी समाधी आहे, ओके, या समाधीमध्ये आपण पाहिलं तर साधारण सहसा मनुष्याचा वरचा तोंडाचा भाग देखील जात नाही, पण ज्याला बाधा झालेली आहे किंवा जो मनोरुग्ण आहे असा मनुष्य पूर्णतः त्या कमानीमधून आत जातो. त्याला तो लोखंडी चिमटा लागतो आणि तो लागलेला चिमटा आपण काढायचा प्रयत्न केला तरी निघत नाही. अशा परिस्थितीत तो त्या दक्षिण वाहिनी असणाऱ्या ओढ्यामध्ये जातो. तिथं स्नान केल्यानंतर त्याला पापमुक्ती मिळते. अशा वारंवार 5-6 वाऱ्या केल्यानंतर त्या व्यक्तीला मानसिक स्वास्थ्य लाभतं. तुकाराम महाराजांच्या या समाधीचे सर्वाधिकार पूजेचे आमच्या घराण्याकडे आहेत आणि इथं आम्ही एक प्रायव्हेट ट्रस्ट स्थापन केलेली आहे. त्या ट्रस्टद्वारे आपण या सगळे गाळे वगैरे विकासाच्या दृष्टिकोनातनं बांधलेले आहेत, ओके, आणि इथं येणाऱ्या सर्व निधीचा याच ठिकाणी विकासासाठी वापर केला जातो. बरं. धन्यवाद, तुम्ही खूप छान माहिती दिली. तर आता आपण पहिले समाधीचं दर्शन करूया आणि नंतर मग तुम्ही जे सांगितलं साधू महाराज तिकडे आपण जाऊया. चला. या समाधीच्या खाली इथं आड आहे आणि त्या आडावरती अस्थि कलश त्यांचा आधांतरी ठेवलेला आहे. ओके. या समाधीपासून त्यांचं ध्यान मुद्रा सीतम हेनम खर्डीवासम परमगुरुम मंगलवेडा जन्मभूमीम सीतारामम नमाम्यम. म्हणजे ध्यान मुद्रा स्थितीमध्ये महाराज बसलेले डोक्यावरती हात ठेवून आणि या त्यांची मंगलवेडा जन्मभूमी आहे असं यातून सिद्ध होत. पहिले आपण दर्शन घेऊया. यस. दिवसभरामध्ये रोजचे नित्योपचार, काकडा आरती, दुपारची आरती, नैवेद्य वगैरे सर्व चालू असतं. रात्रीची आरती असते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वामी. खूप प्रसन्न वाटते इकडे. हो, आपण पॉझिटिव्ह ऊर्जा रेंट मेडिटेशनच्या बाबतीमध्ये बोलतो. येस सगळं इथं भेट. हे समाधी आहे गोसावी महाराजांची. यामध्ये सर्वसाधारणपणे आपला इथं चेहऱ्याचा भाग देखील जाऊ शकत नाही. बरोबर आहे. असं असताना देखील ज्या व्यक्तीला बाधा झालेली असते तो व्यक्ती त्याच्या आत प्रवेश करतो आणि कमरेपर्यंत त्याचा भाग आत जातो. अरे बापरे. हा चिमटा त्या व्यक्तीला का लागला जातो. त्यात 5-6 चिमटे लोखंडी चिमटे आपण बघू शकता. हो. तर आता आपण हे बघितलं. आता तुम्ही जसं म्हणताय की ह्याच्यामध्ये चेहरा टाकतात आणि नंतर मग त्याला चिमट्याने पकडलं जातं आणि नंतर या वेळेस याचा एक त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण पण आहे, आध्यात्मिक कारण पण आहे की ज्या वेळेस 12 इथं आरती सुरू होते तिथं मोठमोठ्या ढोल ताशाच्या गजऱ्यामध्ये आरती सुरू होते. ज्या व्यक्तीला मनोरुग्ण आहे किंवा बाधा झालेली आहे अशा व्यक्तीच्या मेंदूमधले काही स्त्रव ते दौऱ्यानंतर या व्यक्तीला आपण काय करतो याचं भान उरत नाही आणि त्या भान हरपलेल्या अवस्थेमध्ये ती बाधित व्यक्ती आखी आत जाते. कसं काय कमरेपर्यंत जाऊ शकतो? हेच तर इथलं रहस्य आहे की यापूर्वी अशा असंख्य घटना तुम्हाला दर आमोशा आणि गुरुवारला इथं प्रत्यक्ष बघायला मिळतील. आज घडीला इथं सध्या हे मंदिर बंद असल्यामुळे तुम्हाला ते बघायला मिळत नाही, पण अर्धी व्यक्ती आत गेल्यानंतर येताना त्याला चिमटा लागतो आणि त्या चिमट्यासहित ती व्यक्ती बाहेर येते. ते बाहेर आल्यानंतर त्याचं बाहेर आल्यानंतर ती परत घुमत आडेवेडे घेत अकरा आवाज करत त्याच्या मनातले सगळे क्लेश ते तोंडाद्वारे अंगाद्वारे अंगविक्षेप करत ती व्यक्ती रस्त्याने दंडवत घालत त्या दक्षिण वाहिनी ओढ्याजवळ जाते आणि तिथं ज्यावेळेस त्याच्या अंगावरती पाणी टाकून आंघोळ घातली जाते तेव्हा तो चिमटा तिथं आपोआप पळून पडतो आणि तिथला चिमटा त्याचे नातेवाईक इथं आणून ठेवतात. बरं. असं सगळं प्रकार आहे. बापरे, खूपच रहस्यमय आहे ॲक्च्युली. ठीक आहे, तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप आभार. धन्यवाद. तर मित्रगण, आता आपण बघितलं की सीताराम महाराज आणि त्यांचं किती सुंदर असं रीत्या हे जागृत देवस्थान आहे. तर या जागृत देवस्थानात तुम्हाला जर वेळ मिळत असेल, या इकडे खर्डीला तुम्ही येत असाल तर नक्की या, कारण अशा ठिकाणचं देवस्थान तुम्हाला बघायला लवकर मिळणार नाहीत. आजूबाजू आपण पहिले परिसर आता बघून घेऊया आणि पुढच्या व्हिडिओला आपण नंतर आपण दुसरीकडे जाऊ. तोपर्यंत आपण बाय बाय करूया. त्याच्या आधी आपण सगळा परिसर बघूया आणि पुढे जाऊया.
तर याच्याबद्दल थोडी मूर्तीची आपण माहिती घेऊया परत. वास्तविक ही मूर्ती या मंदिरात फार पूर्वीपासून आहे, पण या मूर्तीची निगा कशी राखावी ह्या बांधकामातल्या नवीन गोंड्यांना समज नसल्यामुळे या मूर्तीला अशा पद्धतीने इथं सेट केलेलं आहे. याच्यामध्ये ही विष्णूची मूर्ती आहे, याच्यामध्ये शंख आहे आणि हे चक्र आहे, शंख चक्र गदा अशा स्वरूपाचं हे शिल्प आहे. आणि जवळपास हे शिल्प या पंढरपूर तालुक्यामध्ये फक्त याच ठिकाणी बघायला मिळतं. आणि ही जी मूर्ती आहे ही भगवान मारुती, याचा अर्थ आपण बजरंग बली म्हणतो, बजरंग बलीची मूर्ती असून इथं लोकांना ज्यावेळेस कुठं पिंतूर साप वगैरे चावला जातो त्यावेळेस इथं कौल किंवा पान लावलं जातं आणि त्या पानानुसार त्या व्यक्तीला औषध दिलं जातं. आणि या बजरंग बलीचं हनुमान जयंतीला फार मोठा उत्सव गावामध्ये असतो. जवळपास 1 लाख ते 1.5 लाख लोक परगावरून आसपासच्या लोकांतून सुद्धा येतात गावातून आणि मोठ्या प्रमाणात इथं उत्सव साजरा केला जातो. बजरंग बलीच्या शेजारी महाराजांनी माझी समाधी बांधावी असा आग्रह नातेवाईक आणि गावकऱ्यांकडे धरला होता, त्यामुळे त्यांची समाधी बांधलेली आहे. आणि शेजारी नंतर आत्ता काही ग्रामस्थांच्या संमतीनं रामायणाच्या काळात राम मंदिर बांधलं. राम मंदिर राम मंदिर बघूया आपण. असं हे राम मंदिर, मारुती बजरंग बली मारुती मंदिर आणि समाधी. तर अशा प्रकारे आपण आता पूर्ण मंदिराची माहिती घेतली आहे. अमोल कुलकर्णी सरांनी चांगली माहिती दाखवलेली आहे, खूपच सुंदररित्या माहिती दाखवली. तर हे तुम्ही मागे जर बघितलं तर वडा झाड आहे, त्याच्याबद्दल आपण अमोल कुलकर्णींकडनं आपण माहिती जाणून घेऊया. आज आपण या खर्डीमधील खर्डी गावाची जी ओळख आहे ती ओळख म्हणजे इथला असणारा वटवृक्ष की जो बस थांबा म्हणून ओळखला जातो. वास्तविक वडाचं महत्त्व हे वटपौर्णिमेलाच असतं असं नसून तर वडापासून मिळणारा ऑक्सिजनचं प्रमाणही जास्त असतं आणि सर्वाधिक सर्व म्हणजे भरपूर काळ जगू शकणारं वड हे त्याला आयुष्यमान खूप असतं. आता या वडाचं जसं आपण त्याच्या इलिप्स ज्याला आपण वलय म्हणतो त्या वलयावरून जर अभ्यास केला तर या वडाचं सरासरी आयुर्मान आहे 230 वर्षापेक्षा जास्त. म्हणजे या खर्डीतल्या बहुतांश राजकीय घडामोडींचा आध्यात्मिक घडामोडींचा साक्षीदार म्हणून हा वटवृक्ष नेहमी आपली स्वतःची भूमिका बजावतो. बरोबर. आणि या वटवृक्षाचं संवर्धन व्हावं, त्याच्या मुळ्या खाली टिकाव्यात वाढाव्यात यासाठी आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि 14 वित्त आयोगातून खर्च टाकून हे सगळं वडाचं पार आपण सुरक्षित करून घेतलेलं आहे. या ठिकाणी या वडाखाली आत्तापर्यंत बऱ्याच मोठ्या राजकीय सभा झालेल्या आहेत, बऱ्याच आश्रितांना आधार मिळालेला आहे आणि शिवाय वरती कांडा करकोच्यासारख्या पक्षांची दुर्मिळ पक्षांची घर आहे. बरोबर. आणि या वडामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. बरोबर आहे, नक्कीच. हां, आणि कायमस्वरूपी चिर तरुण असणारं वटवृक्ष आहे. बरोबर. जवळपास 230 पेक्षा जास्त वर्ष आहे. नक्कीच, आपण बघून घेऊया. तुम्ही बघू शकता केवढ्या जुनं वटवृक्ष आहे. याचा बुंदा तुम्ही जर मी जवळ गेला तुम्हाला दाखवतो, त्याचा बुंदा किती जाड आहे. त्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की किती जाड आहे याचा बुंदा आहे आणि किती 230 वर्ष जवळजवळ हे जुनं झाड आहे. आणि हायली ऑक्सिजन प्रोव्हाइड होतो इकडे, म्हणजे मी फील करू शकतो की लगेच ऑक्सिजनेट इकडचं आजूबाजूचं वातावरण जे आहे सुंदररित्या झालेलं आहे. म्हणजे पारंब्या तुम्ही बघू शकतात की या पारंब्या किती उंच उंच कुठून निघायला आहेत पारंब्या. पारंब्यावरनं तुम्हाला लक्षात येईल, झाडाच्या साईजवरनं लक्षात येईल
हे बघा, मी आता पूर्ण वाईड अँगल तुम्हाला दाखवतो. मस्त. तर जय गुरुदेवमध्ये हा व्हिडिओ पाहिला, तुमचे खूप 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 आभार. तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तर लोकांपर्यंत पाठवा, शेअर करा, आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. धन्यवाद.